उपस्थित नवी मुंबईतील विविध पक्षांचे आणि संस्थांचे पदाधिकारी, मी काही मान्यवरांची नावं आपणासमोर वाचतोय. त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. माननीय श्री सुभाष कुलकर्णी, संस्थापक अध्यक्ष मराठी साहित्य संस्कृती कलामंडळ. माननीय श्री बांगियाजी, संस्थापक अध्यक्ष आर्य समाज नवी मुंबई. माननीय श्री सतीश निकम, नवी मुंबई जिल्हा कार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. माननीय श्री केशर सिंग साहेब, नवी मुंबई पंजाबी असोसिएशन. माननीय मंदाताई म्हात्रे, माननीय माजी विधान परिषद सदस्य. श्री सुरेशजी हावरे साहेब, सिद्धरामजी होळ साहेब, विकास माडिक अध्यक्ष नवी मुंबई पत्रकार संघ. माननीय श्री मुरळी साहेब, नवी मुंबई अयप्पा मिशन. माननीय श्री आनंद साहेब, रोटरी क्लब नवी मुंबई. माननीय श्री विभाष महेती, नवी मुंबई बेंगाली असोसिएशन. श्री बाबू थॉमस, केरळी कलामंडळ अध्यक्ष, केरळी कलामंडळ. माननीय श्री नाथाजी सरगर, ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था, सेक्टर 678. माननीय श्री गिल साहेब, नवी मुंबई गुरुद्वारा कमिटी. माननीय श्री निलेश गुरुजी, नागाई सामाजिक ट्रस्ट. माननीय श्री शेख गुरुजी, परिवहन समिती सदस्य आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. माननीय श्री शशिकांतजी बिराजदार, कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. माननीय श्री शिरोळकर साहेब, मराठी चेंबर ऑफ कॉमर्स. हावरे साहेबांना बोलवलं असेल. सुरेशजी हावरे साहेब, कृपया आपण व्यासपीठावर यायचंय. राजगोपाळ साहेब, नवी मुंबई तमिळ संगम. श्री नामदेव ठाकूर अध्यक्ष, नवी मुंबई खाण मालक संघटना. काँग्रेसचे जे सन्माननीय नगरसेवक इथे उपस्थित आहेत त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचंय. दीपक पाटील, माजी नगरसेवक दीपक पाटील, कृपया व्यासपीठावर यायचंय. श्री भगवान थोरात आणि संजय पिंपळे, आळंदी धर्मशाला, कृपया व्यासपीठावर यायचंय. डॉक्टर सुरेंद्र शहांना विनंती आहे व्यासपीठावर यायचं आहे. डॉक्टर सुरेंद्र शहा.
संस्थांचे पदाधिकारी इथे आलेले आहे. सर्वांना विनंती आहे की शिवसेना प्रमुखांविषयीच्या थोडक्यात व्यक्त करायचे आहेत, कारण आपणाला माहीत आहे की ज्यांना आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. त्याचबरोबर सर्व खास करून शिवसैनिकांना विनंती आहे, घोषणा आणि टाळ्या कुठेही वाजवायच्या नाहीत. आणि ह्या प्रसंगाचं जे गांभीर्य आहे, एक धीर गंभीर वातावरणात आपण आपल्या लाडक्या नेत्याला ठेवायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे गांभीर्य आपण घालवायचं नाही. मी विनंती करतो यांनी शिवसेना प्रमुखांना आदरांजली व्हावी. श्री शशिकांत बिराजदार. श्री शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी आदरांजली वाहण्यास उपस्थित आहे. उपस्थित सर्व शोकाकुल असलेल्या तमाम मराठी भगिनी बांधवांना विनम्र अभिवादन. साहेबांच्या बद्दल आदरांजली वाहणं अत्यंत कठीण आहे, माझ्यासारख्याला तर अतिशय कठीण आहे, कारण तीन पर्व आहे त्याच्यामध्ये. आज मी पक्षाच्या वतीने उभं आहे, त्यामुळे तीन भूमिकेत मला माझी भूमिका मांडावी लागत आहे. सर्वप्रथम आमच्या पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे अतिशय जवळचे निकटचे स्नेही, जे खरंच मैत्री राखले त्यांनी राजकारणात राहूनसुद्धा, असे ते साहेब पहिली ओळख. आपण दोन तीन दिवसात जे काय बघत आहोत, साहेबांचे आणि पवारसाहेबांचे असलेले संबंध. दुसरी गोष्ट, माझे स्वतःचे असे परमस्था ज्यांच्यामुळे ह्या माईकवर आज श्रद्धांजली अर्पण करतो, ते गणेशजी नाईक साहेब, ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री, साहेबांचे आवडते एक तत्कालीन शिलेदार. इतिहास फार वेगळा आहे, साक्षीदार आम्ही त्या विषयाचा. आणि तिसरं, ह्या पक्षाचा अध्यक्ष नव्या मुंबईचं. ह्या तिन्ही याचा विचार करता मधला एक काळ 2000 नंतरचा काळ विचार करायला गेला तर वेगळा इतिहास होऊ शकतो, परंतु व्यक्तिशा बऱ्याच लोकांना माझ्या समय आमच्या दादरचे अतुल कुलकर्णी असतील, नेरूळचे ईश्वे असतील, बोनकोडेचे तात्या हरिभाऊ म्हात्रे, एक एक टप्पा ह्या जीवनातला. मार्केटमधले आमचे भगवान शेठ थोरात, नंदू जोशी, म्हणजे हे
कारण इतिहासात भूतकाळात घडलेल्या गोष्टी कोणालाही पुसता येत नाही. एक निर्विवाद मराठी मन असं आहे. मी नायगावला राहत असतो. भगवानचे थोरात साक्षीदार आहेत. नायगाव ते नेरूळ हा प्रवास व्हाया वाशी 1975 वाशीला राहायला आलो. मला आठवतं मुंबईमध्ये मराठी माणसाचं जे अवेल नाही होत होती, ज्याला कोणाचाच आधार नव्हता, मनोधैर्य देणारा एकही नेता नव्हता. सकापाटलांचं राज्य होतं. जॉर्ज फर्नांडिस नुकतंच उदयाला आले होते. कम्युनिस्टांचं थोडंसं भोकाळलं होतं. कृष्णा देसाईंची हत्या झाली त्या दिवशी माझ्या एसएससीचा रिझल्ट होता. मला आठवतं शालेय जीवनामध्ये परेल, लालबाग, नायगाव, भुईवाडा, दादर, खांडके बिल्डिंग हे सेनेचा बालेकिल्ला. तत्कालीन त्यावेळी आमच्या घरी मार्मिक असायचा. मार्मिकच्या वाचनाने मी घडलेलं. कदाचित मी सीमावर्ती प्रदेशातला असल्यामुळे सोलापूर अक्कलकोट तालुका, परंतु भाषा माझ्या घरात कन्नड असल्यामुळे कदाचित लोकांनी उपरेपणाची भावना माझ्याबद्दल तत्कालीन पिरियडला हे सत्य नाकारता येत नाही. परंतु मी का ओढलं गेलो सेनेशी? आम्हाला जायचं असतं गावी उन्हाळ्याच्या सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीत. रिझर्वेशन करून सुद्धा आम्हाला कधी आमच्या जागेवर बसू दिलं नव्हतं तिथल्या तत्कालीन दक्षिणात्या लोकांनी. तर 9 डाऊन मद्रास मेल सिकंदराबाद असो किंवा पॅसेंजर असो, रिझर्वेशन करून सुद्धा मद्रास आणि तमिळनाडू किंवा आंध्र ही लोक बसून इथे दादागिरी होती. माझ्या समोर राहणारा एक शाखा प्रमुख श्याम पोशेरकर, ज्या पद्धतीने त्याने त्या दिवशी आम्हाला त्यांना हुसकावून जागा म्हणून दिली, त्या शालेय जीवनामध्ये सेनेबद्दल असलेला किंवा नायगाव भोईवाड्याला राहत असलेलं सदाकांत ढोंडच्या मैदानाच्या अगदी समोर मनाबाई सदनमध्ये साहेबांची सभा व्हायची. त्या काळी गद्दार निघाला होता सुधाकर लोणे. बाळासाहेबांनी एकच विचार केला की बाई टॉयलेटला गेल्यावर फ्लश ओढतो, जसं पाणी वाहून जातं तसं गेला तो. ते समजण्यासारखे भावना, आणि तसं आम्हाला कधी व्हायचंही नव्हतं. काळाच्या ओघात सगळ्या गोष्टी घडल्या. दुसरी गोष्ट, नव्या मुंबईपुरता विचार केला तर साहेबांनी काय दिलं? नव्या मुंबईला सर्वप्रथम दिला असेल तो जगातला सगळ्यात तरुण महापौर. मी लोकमतमध्ये वाचलं त्या दिवशी. खरोखर ही गोष्ट खरी आहे. अतुल कुलकर्णी साक्षीदार आहेत, विठ्ठल मोरे आहेत, आम्ही सगळे निवडून आलो होतो. संजीव नायकांना चौगुले साहेब पण आहेत, नेतृत्व त्यांच्याकडे होतं. त्या सगळ्यांना घेऊन जायचं. आणि 23 वर्ष वयाचा एक तरुण महापौर माननीय शिवसेना प्रमुखांनी दिला. त्याच्यानंतर हे भावे नाट्यगृहाचे काय वर खुर्च्या पण नव्हत्या. शिडकोचे अध्यक्ष तत्कालीन मराठे साहेब होते. खुर्च्या नसतील हरकत नाही. नव्या मुंबईचा हट्ट पुरवला त्याने. NMT बस चालू केली आपण. ह्या ज्या काय मूळ ज्या पायाभूत सुविधा आहेत नव्या मुंबईच्या, त्या सन्मान्य सेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनानुसार झालेले आहेत. एक त्यांच्या मनात सहल होती, खंत होतं. हे तुरव्याचं पूल झालं, त्यावेळेस समोर डोंगर बघायचे. डोंगर पाहिल्यानंतर मग एक दिवशी साहेब जात होते, मुख्यमंत्र्यांना बोलवलं. म्हणलं हे काय, मी डोंगर पोखरून उंदीर काढला म्हणतात, इथं तर तुम्ही डोंगरच पोखरतोय. त्या दिवसापासून थोडंसं नोव्हेंबरचं आपलं अंतर्गत गडूळपणा झाला, पण ते शल्य त्यांच्या मनात कायम राहिलं. आणि एक गोष्ट मी साक्षीदार आहे विषयाचं. कदाचित मी ह्या बोलण्याचा मला अधिकार पण आहे, त्या विषयात मी पण होतो. असो ती इच्छा पूर्ण करू आपण. एवढ्या महान व्यक्तीबद्दल बोलताना बोलण्याला सुद्धा काही पक्षीय असल्यामुळे मतभेद होऊ शकतात, परंतु व्यक्तीबद्दल नाही. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिराजी, राजीव गांधी, परवा नाना धर्माधिकारी यांच्या अंत्ययात्रेला मी होतो. खरोखर अथांग महासागर, एवढी जनता, एवढी माणसं बघणे नाही आणि ह्याच्या पुढे होणेही नाही. मुंबईमध्ये मराठी माणसाला सर्वोच्च स्थान देणारे असे महान नेते, त्यांनी अनेक दगडांना शेंदूर लावून देव बनवलं,
आम्ही आहोत त्याच्यातले व्यासपीठावरचे काही पदाधिकारी झाले, काही नगरसेवक मंत्री, पण खरा पोरगा झाला असेल तो शिवसैनिक झाला आहे, मराठी माणूस झाला आहे. आणि खरं सांगू त्या दिवशी मी एक पाहिलं त्याच्यावरून जो थापा त्याचा जो त्यांचा जो सहकारी होता खरंच धीरदत्त माणूस तो, त्याचं दुःख त्याच्या वेदना कोण बघणार, वारसाहक्काने सगळ्यांना मिळेल, आमच्यासारखी दगडं मोठी झाली, परंतु जसं त्या थापाच्या वेदना, मराठी मनाच्या वेदना, शिवसैनिकाच्या वेदना खरोखर बाळासाहेब पुरका झाला तो. आज माझ्याकडे शब्द नाही आदरांजली वाहताना, पण नक्कीच सांगेन खरंच मराठी मनाला या मुंबईत मानाने जगायचं असेल निश्चितच त्यांची विचारसरणी तेवट ठेवणं हे धर्म समजलं पाहिजे. आणि त्या रीतीने बाळासाहेबांचे जे वारसदार आहेत उद्धवसाहेब आदित्य खरोखर त्यांचा वारसा निश्चितपणे पुढं चालवतील असं आदरांजली रूपाने माझं मत व्यक्त करणं चुकीचं ठरणार नाही. कारण शेवटी समाज समाजाला दिशा देणारा एवढ्या महान व्यक्तिमत्वाचं जे ऋण जे आहे ते फेडणं आपल्याकडे शब्द नाही. आणि शेवटी नवंबरकरच्या वतीने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गणेशजी नाईक, खासदार संजीवजी नाईक, ऐरोलीचे आमदार संदीपजी नाईक, ह्या शहराचे प्रथम नागरिक सागरजी नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गोपीनाथजी ठाकूर यांच्या वतीने ह्या श्रद्धांजली सभेत पहिली मार्च मी गुंफवतो. माझं सद्भाग्य आज आपण अतिशय सन्मानाने मला बोलून मला आयुष्यात कधीच वाटलं नव्हतं की तुमच्यासमोर हे माझं मन व्यक्त करून साहेबांना दिले. साहेब मानाचा मुजरा तुम्हाला. बाळासाहेबांच्याबद्दल एक पहिलीच आठवण म्हणजे अशी की मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाची स्थापना आम्ही 8 फेब्रुवारी 1979 रोजी केली आणि मे महिन्यात आम्ही वसंत व्याख्यानमाला केली. त्यावेळेला बाळासाहेबांना आम्ही त्या वसंत व्याख्यानमालेला बोलवलं होतं. मी दादरला खंडके बिल्डिंग परिसरात राहत होतो त्यामुळे माझा आणि बाळासाहेबांचा त्या काळी 1966 सालापासून संपर्क होता. त्यांनी लगेच मान्य केलं आणि ते या कार्यक्रमाला आमच्या हजर होते. ही एक फार महत्त्वाची आठवण आहे. मी जास्ती वेळ घेत नाही. बाळासाहेबांच्याविषयी मोजक्या शब्दात बोलायचं तर बाळासाहेब म्हणजे हिंदुत्वाचा प्राण आणि मराठी माणसाचा श्वास होता. परिणामाची तमा न बाळगता नारा नेता, मराठीच्या मुद्द्यावर लढणारा योद्धा आणि ठाकरी भाषेमध्ये मोजक्या शब्दात आणि शेलक्या ठसामध्ये बोलणारा वक्ता होता. उत्स्फूर्तपणा हा त्यांच्या स्वभावाचा ठाई ठाई भाव होता. त्यांच्या मनात आणि ओठावर एकच विचार असायचा. एकदा बोललेल्या शब्दात फिरवाफिरव त्यांनी कधीच केली नाही. त्यामुळे त्यांचा एखादा वाक्यावर टीका झाली तरी त्याची ते तमा बाळगत नसत. ज्यांच्यासमोर बोलायचं त्यांच्यासाठी बोलायचं, त्यांच्या भाषेत ते बोलत असत. त्यामुळे सामान्य माणसाच्या हृदयात त्यांचे बोल उमटत असत. त्यामुळे लोकमानसात त्यांचा त्यांना उच्च स्थान होते. वाघासारखी झेप घेऊन लढाऊ वृत्तीची वाटचाल करणारा तो एक नेता होता. बाळासाहेब कट्टर हिंदुत्ववादी असले तरी ते पोथीनिष्ठ हिंदू नव्हते. त्यामुळेच बाबरी मशीद पाडल्यानंतर तेथे देऊळ न बांधता गरिबावर मोफत उपचार करता येतील असे त्या जागी हॉस्पिटल बांधावे असे बजावून ठणकावून सांगणारे ते एक महात्मा होते. अशा या थोर युगपुरुषाला मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, प्राध्यापक माणिकराव कीर्तने वाचनालय आणि साहित्य मंदिर परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. जाता तर एक सांगतो की बाळासाहेबांनी पाहिलेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभेवर भगवा झेंडा फडकवण्याचे स्वप्न आपण सर्वांनी मिळून पूर्ण केले तरच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली वाहिली जाईल. धन्यवाद. सज्जनो और महिलाओं, जो महामानव हमारे दरमियान से चला गया है हमको छोड़कर,
इस सभा में मुझे ऐसा भास होता है कि वहां से आवाज आ रही है, हमारे बाद इस महफिल में अफसाने बयां होंगे, हमारे बाद इस महफिल में अफसाने बयां होंगे, बहारे हमको ढूंढेगी न जाने हम कहां होंगे। मैं 2-3 मिनट के अंदर 2-3 दिल को छूने वाली बातें, उनकी पूरी जिंदगी ऐसी थी, जिसने भी उनको सुना, जिसने भी उनको देखा, उसने उनके दिलों को छूने वाली बातें उनके पास महफूज है। मैं आपके सामने 3 छोटी बातें कहकर मैं आपसे हमने हट जाऊंगा, क्योंकि उन बातों का महत्व जो है मेरी जिंदगी में भी है और समाज की जिंदगी में भी है। मेरी उम्र जब 42 साल की थी और जब हमारे साहब की उम्र जो स्वर्गवासी है वो शायद 50 साल के होंगे, और हमारे दोस्त अहमद जकरिया के घर पर मेरी पहली मुलाकात हुई थी उनकी। हमारे दोस्त वामोदराव महाड़ी जो प्रथम महापौर थे बंबई के, उनके इलेक्शन में हम काम करते थे, वहाँ देखकर जो मैं प्रभावित हुआ था, उसके बाद मिलने का अवसर नहीं आया। उसके बाद जो चीज़ें आई वो हमने देखी और उससे हमने ग्रहण किया। आज आपको बता दूं कि इस बम्बई में मुस्लिम समाज की सबसे बड़ी सभा जो है बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स में हुई थी 1997 में। हम लोगों ने कहा कि 12 लाख लोग आए थे, लेकिन अखबार वालों ने 7 लाख लिखे थे। इसका सारे इंतजाम की सारी सहूलतें जो हैं वो स्वर्गवासी साहब ने कर दी थी। आज भी रिकॉर्ड पर आपको मिलेगा जिस रेट में उन्होंने सभा के लिए साहब ने पानी की सप्लाई दी थी, उसका रिकॉर्ड न पहले था न बाद में था। आखिर में सब काम करते हुए जाने वालों के पास उन्होंने कहा, ये तो सब हुआ, आप तुमको कोई आर्थिक सहायता चाहिए क्या? मैं मुसलमान जिस स्टेज पर बात कह रहा हूं, सबको सुननी है, दिल में रखनी है, समाज को बनाना है ना, क्या आदमी महामानव। लोगों ने कहा कि आर्थिक सहायता जो आपने किया है वो कितना ज्यादा है। और उसके बाद जब लोगों ने कहा कि साहब इस सभा में आप भी आइए, तो उन्होंने कहा कि नहीं भाई, आप धर्म के काम में लगे हुए, मेरे आने से जरा चल विचल हो जाएगी। उसके बाद क्या किया आप लोग सुन लीजिए। उस जमाने के मुख्यमंत्री को बोलकर हेलीकॉप्टर से 3 राउंड उसके लगा दिए जहां वो सभा आयोजित हो गई थी। ऐसे ही विचारों का आदमी अपने दरमियान में था और उसको हमने देख लिया। मैं आपसे एक बात और भी कहता हूं, आज पेपर में सब पढ़ रहे हैं, मेरा रोज का पढ़ने का पेपर जो है वो लोकसत्ता है, नाम आ रहा है डॉक्टर जलील प्रकार का, नाम आ रहा है मियादाद का, नाम आ रहा है शाहजादी का, कोई ड्राइवर है, कोई क्रिकेटर है,